मला उत्तर दक्षिण झोपू नका असं सा सांगितलंय कारण त्याने होणारे बदल तुमच्यासाठी पूर्णपणे चांगले नाही फक्त तुमच्या घोट्याच्या अगदी वरपर्यंत तुमचे पाय आत ठेवा आणि ते बंद करा आणि बसा तिथं ती तीस चाळीस मिनिटे फक्त मातीच्या संपर्कात बसा तुमच्यापैकी ज्यांना अलर्जीचा त्रास आहे तर ते नाहीच होईल तुम्हाला माहिती आहे का आपण एका चुंबकावरच राहतो आहोत पृथ्वी हा एक चुंबक आहे तुम्हाला माहिती आहे ना <laughs> तिला उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत आणि आपण त्या चुंबकावर राहतोय पण तरी कोणीतरी तुम्हाला छोटे चुंबक विकतायत जे तुम्ही तुमच्या मनगटावर घालू शकता आणि तुमचं आयुष्य बदलणार आहे मी म्हणतोय जर तुम्ही या महाकाय चुंबकावर राहत आहात तर तुम्हाला दुसऱ्या चुंबकाची गरजच काय हे चुंबक पुरेस मोठं आहे तुम आणि त्याचा प्रभाव पण पुरेसा आहे आणि आपण बाळगत असलेलं हे शरीर हे सुद्धा या चुंबकाचाच एक भाग आहे आणि ते शरीर स्वतःही एक चुंबकच आहे बरं बरेच लोक कदाचित एका चुंबकासारखं काम करत नसतील त्यांच्या सभोवत्वाच्या इतर सर्वांसाठी ते विरुद्ध ध्रुव असू शकतात <laughs> <laughs> किंवा समान ध्रुव आणि सगळ्यांसाठी प्रतिरोधक असू शकतात तर व्यावसायिक लोक पुष्कळ काही सांगत असतील तुमच्या शरीरावर जर तुम्ही चुंबक धारण केलं तर ते तुमच्या शारीरिक निर्देशकांमध्ये काही बदल दाखवू शकतात पण त्याला काही अर्थ नाही तुम्ही जाऊन इलेक्ट्रिकल ट्रान्समीटर जवळ उभे राहिलात तुमच्या शरीरातील बदल तुम्ही मोजू शकता जर तुम्ही झाडाच्या शेजारी उभे राहिलात तर तुम्ही तुमच्या शरीरातील बदल खरोखर मोजू शकता जर तुम्ही उभे राहिलात तर तुमचं शरीर किंवा शारीरिक मापदंड एक प्रकारे काम करतात जर तुम्ही जमिनीवर झोपलात तर ते वेगळ्या प्रकारे काम करतात इट विल हॅपन हे जाणूनच आम्ही तुम्हाला उत्तर दक्षिण झोपू नका असं सांगितलंय कारण त्याने होणारे बदल तुमच्यासाठी पूर्णपणे चांगले नाहीत मग मी चुंबक घालावं का त्याची गरज नाही त्यानं काही बदल होऊ शकतात पण इतक्या साध्या घटनांच्या चौकटीतून मानवी शरीरशास्त्र समजायला जाऊ नका अरे रक्तदाब पाच गुणांनी घसरलाय म्हणजे माझं चांगलंच चाललंय मानवी शरीरशास्त्र असं काम करत नाही हे त्यापेक्षा कितीतरी जास्त गुंतागुंतीच आहे मी तर असं म्हणेन की काही तांत्रिक पद्धती आहेत ज्याद्वारे आम्ही तुम्हाला जगाच्या त्या भागाशी चांगलं तालात आणू शकतो ज्यामध्ये तुम्ही राहता या गोष्टी या गोष्टी केल्या जाऊ शकतात परंतु ते तेव्हाच अनुकूल असे जेव्हा असा एक काळ होता की लोक त्यांच्या राहत्या जागेपासून कधी दहा मैलांपेक्षा जास्त लांब जायचे नसत पूर्वी लोक फक्त चालायचे त्यामुळे त्यांनी कधीही स्वतःला एका ठिकाणाहून फार दूर नेलं नाही त्यामुळे त्यावेळी शरीर नैसर्गिकरित्या पृथ्वीशी एका ठराविक प्रकारे जोडले जाई ते कोणत्याही अक्षांश रेखांशावर आहात त्याप्रमाणे पण आज आपण सगळे इकडे तिकडे उडत फिरत आहोत जर मी तुम्हाला बेलिंगिरी येथे अकरा अंशामध्ये अगदी तालात आणलं आणि उद्या सकाळी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी उड्डाण केलं तर तुमच्याकडे तुमचं शरीर पुन्हा तालात आणण्याचं ज्ञान आणि क्षमता असणं आवश्यक आहे जर तसं नसेल तर शरीर अनेक प्रकारे गोंधळून जाऊ शकत म्हणून मी म्हणेन की जर तुम्ही मोठ्या चुंबका बरोबर ज्यावर आपण सगळे राहतोय आणि आपण सर्वजण ज्यापासून बनलेलो आहोत त्याच्याशी तालात आलात तर ते तुमच्या मनगटावर लहान चुंबक घालण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरेल नाहीतर शेवटी लोखंडाचे तुकडे तुमच्या वाट्याला येतील <laughs> तर तुम्ही सकाळी असं करू शकता तुमची शांभवी साधना झाल्यावर तुमच्या अंगणात एक खड्डा खणा तुमच्यासाठी पुरेल इतका मोठा नाही फक्त दोन फूट आणि फक्त तुमच्या घोट्याच्या अगदी वरपर्यंत तुमचे पाय आत ठेवा आणि ते बंद करा आणि बसा तिथं तीस चाळीस मिनिटे फक्त मातीच्या संपर्कात बसा तुमचं शरीर स्वतःला मोठ्या चुंबकाशी संरेखित करेल आणि मग तुम्हाला तुमच्या मनगटावर किंवा घोट्यावर चुंबक घालण्याची गरज उरणार नाही ते चुंबक विकत घेण्याऐवजी तुम्ही दोन फूट खोल खड्डा खणून तुमचे पाय ठेवून ते बंद करा तुमची यंत्रणा मोठ्या चुंबकाशी अतिशय चांगल्या प्रकारे तालात येईल आणि याच्याशी अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत खूप खूप गोष्टी तुम्ही भारतीय योग्य गळ्यापर्यंत गाडलं गेल्याचं ऐकलं असेल मी ते सुचवणार होतो पण मला माहिती आहे की तुम्ही ते करणार नाही म्हणून मी पाय म्हणालो म्हणून फक्त पाय जमिनीत पुरा म्हणालो जर ते खरोखर तुमच्यासाठी काम करत असेल तर तुम्ही गळ्यापर्यंत प्रयत्न करू शकता हे खूप चांगलं काम करतं नाहीतर लोक अजून एक सोपा सौंदर्य वर्धक असा प्रयोग करतात ते मातीच स्नान करतात खर तर मातीमध्ये पूर्ण गाडून घेणं अपेक्षित आहे पण त्याच सोपं स्वरूप म्हणजे ते गळ्यापर्यंत मातीनं अंघोळ करतात तुम्ही त्यापैकी कोणतंही एक करून पाहू शकता पण पाय पूर्ण सोप आहे जर तुम्ही असं केलं तर तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तरी तुमच्या लक्षात येईल तुमच्यापैकी ज्यांना अलर्जीचा त्रास आहे अलर्जीचा अर्थ असा आहे की तुम्हाला ही पृथ्वी आवडत नाही तुमच्यामध्ये असं काहीतरी आहे इथल्या जीवनाशी समरस नाही या धरतीवरच्या जीवनदायी गोष्टी आणि म्हणून तुम्ही थोडेसे एलियन बनत आहात अलर्जीचा अगदी मूलभूत अर्थ असा आहे म्हणून स्वतःला जर तुम्ही पृथ्वीच्या मार्गांशी जुळवून घेतलं तर ते नाहीच होईल म्हणून पाय जमिनीत पुरून बघा जर ते काम करत असेल तर जरा खोलवर जा ते काम करेल